फ्रेंड्स, आय होप आपला ह्या अगोदरचा जो नागाव बीच जवळचा लोटस रिसॉर्टचा व्हिडिओ होता तो तुम्हाला आवडला असेलच आणि ते रिसॉर्ट तुमच्या पसंतीस पडलंच असेल. पण आता त्याच्यानंतर अलिबागमधली एक दुसरी चांगली प्रॉपर्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर अलिबागचा जो नागाव बीच आहे त्याच एरियामध्ये शास्त्रीनगर म्हणून एक एरिया आहे, तिकडे एक कस्तुकी रिसॉर्ट म्हणून ही अशी जागा आहे आणि एक खूप सुंदररित्या सजवलेली आणि इंटेरियर्सवर म्हणा किंवा आजूबाजूचा जो लॉनचा परिसर आहे किंवा लहान मुलांचे जे छोट्या छोट्या खेळण्यांच्या गोष्टी आहेत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर मेहनत केलेली खूप दिसते या रिसॉर्टमध्ये आणि खूप चांगल्या तऱ्हेने तुम्हाला या रिसॉर्टमध्ये तुमचा वीकेंड एन्जॉय करता येऊ शकतो. तर तुम्हाला जी आपली रोजची नॉर्मल रिसॉर्ट असतात त्या एक सेम काइंड ऑफ फर्निचर किंवा आतलं इंटेरियर असतं ते जर तुम्हाला नको असेल आणि एक वेगळं असं इंटेरियर वेगळं असं रिसॉर्ट तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर इथे नागावमधलं हे कौस्तुकी रिसॉर्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया हे रिसॉर्ट एकंदरीत कसं आहे. तर जेव्हा तुमची एंट्री होते रिसॉर्टमध्ये एंट्री केल्या गेल्यास तुम्हाला एक छोटंसं गार्डन इथे दिसून येतं. लहान मुलांच्या खेळण्यासाठी हे गार्डन इथे बनवलेलं आहे, अगेन चांगल्यारीत्या मेंटेन केलं आहे आणि साफ स्वच्छताही चांगली दिसते इथे. तर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांचा टाईमही इथे खूप चांगल्यारीत्या स्पेंड होईल आणि आय गेस ते बोर नाही होणार. इथे खूप धमाल करायला ही जागा दिसते. तर हा एकंदरीत व्ह्यू आणि इथे हे त्यांचं रूफटॉप काइंड ऑफ रेस्टॉरंट हे वरती जे तिथे दिसलं आणि या इथे असणाऱ्या रूम्स आणि इथेही रूम्स आहेत आणि जे मेन रिसेप्शन आहे ते इथे तुम्हाला रिसेप्शन दिसून येतं. तर हा एकंदरीत कौस्तुकी हे जे रिसॉर्ट आहे तिथला हा परिसर आहे, हे रूम्स आहेत आणि लॉनही खूप चांगल्या रीत्या मेंटेन केलाय, चांगला ठेवलाय आणि इथे एक बसण्याची व्यवस्था केली आहे. तर ह्या ज्या रूम्स दिसत आहेत तुम्हाला ह्या तुम्हाला इंडिव्हिज्युअल बेसिसवर किंवा ग्रुप बेसिसवरही मिळून येतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या चारही रूम एकत्र बुक करू शकता आणि चार कपल किंवा एक मोठी फॅमिली असेल तर इथे तुम्ही चांगल्या रीतीने तुमचा टाइम स्पेंड करू शकता. आणि एक वेगळं वैशिष्ट्य जसं मी मेन्शन केलं, तुम्हाला इथे प्रत्येक रूममध्ये हा झोपाळा जो दिसतोय तो तुम्हाला प्रत्येक रूममध्ये दिसून येईल, भले तुम्ही वरती घ्या रूम किंवा खाली असेल तुमचा रूम, तर इथे बसून तुम्ही तुमचा जो फ्री टाईम आहे तो एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही पुढे आल्यावर इथे तुम्हाला पूल दिसतो, खूप मोठा असा पूल आहे, म्हणजे एडल्ट पूल आहेच पण सोबत किड्स पूल तोही तुम्हाला इथे दिसतो, एक स्लाइड आहे छोटीशी आणि इथे रेन डान्स होतो. तर हा रेन डान्सचा एरिया पूर्ण, तर इथे फुल धमाल करायला ही मस्त जागा आहे आणि त्याच्यानंतर इथून दिसणारा हा व्ह्यू आहे. तर आता जे आपण रिसॉर्ट बघितलं कस्तुरी केव्ह्ज हे जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमधला हा रूम आहे आणि रूममधलं वेगळेपण जे एंटर केल्या गेल्यास तुम्हाला दिसून येतं किंवा जाणवायला लागतं ते म्हणजे इथे असणारा हा झोपाळा. तर एक खूप मस्त आणि वेगळा असा एक टच या रूममध्ये तुम्हाला किंवा एक वैशिष्ट्य तुम्हाला या रूममध्ये दिसून येतं आणि समोर दिसणारं हे लॉन. तर आय गेस इथे बसून हे लॉन बघण्यात आणि एन्जॉय करण्यात वेगळीच मजा आहे. तर त्याच्यानंतर इथे तुमचं सामान वगैरे ठेवायला ही जागा आहे, कबर्ड्स वगैरे ठेवलेले आहेत, किंग साईज बेड आहे आणि चांगल्यारीत्या स्वच्छ आणि चांगली अशी रूम आहे. टीव्ही आहे आणि इथला वॉशरूम आहे, वॉशरूमही खूप वेगळ्या तऱ्हेने इथे बनवण्यात आलं, जे नॉर्मल खूप बोरिंग असं दिसणारं इंटेरियर असतं वॉशरूमचं तसं नाही आहे, खूप वेगळं असं वॉशरूम हे इथे आहे आणि हे इथून आतमधलं वॉशरूम. तर एकंदरीत मी जेवढा फिरलोय किंवा रिसॉर्ट्स बघितले तर त्या सगळ्यांमधलं एक वेगळं असं रिसॉर्ट किंवा वेगळं असं दिसणारं आणि वेगळ्या तऱ्हेने फील होणारं असं एक रिसॉर्ट आहे आणि एक वेगळी अशी रूम तुम्हाला या रिसॉर्टमध्ये बघायला मिळते. तर आपण अजून पुढे रिसॉर्ट बघूया आणि अजून मी दाखवतो काय काय स्पेशालिटी आहे किंवा डिनर किंवा डायनिंग एरिया कसा आहे तसा मी तुम्हाला दाखवतो. तर आता आपण जो बघणार आहोत तो कौस्तुकी रिसॉर्टचा डायनिंग एरिया. तर हा डायनिंग एरिया ही तुम्ही सॉर्ट ऑफ रूफ टॉप म्हटलं ह्याला तरी चालून जाईल. इथून हा दिसणारा एकंदरीत व्ह्यू आहे,
तर खूप चांगला असा व्ह्यू तुम्हाला इथून मिळतो. आणि जसं मी मेन्शन केलं, इथलं फर्निचर आणि इथलं जे आर्किटेक्चर आहे ते बऱ्यापैकी वेगळं आहे. आणि तुम्हाला तोच किंवा एक कंटाळवाणा वाईब इथे नाही मिळत, इथे खूप वेगळा. आणि एक तुम्हाला जर वेगळं पण आवडत असेल रिसॉर्ट्समधलं म्हणा किंवा रूम्समधलं म्हणा, तर मी तर 100% रेकमेंड करेन की इथे या आणि तुम्ही बघू शकता की मी का वेगळं म्हणतोय. तर हा रूमचा मागचा व्ह्यू आहे आणि इथे तुम्हाला डिनर सर्व केला जातो. डिनर आहेच त्यांच्या, थाली मेनू आहे आणि आलाकाट मेनू ही इथे आहे तुम्हाला. आणि खूप चांगल्या तऱ्हेने डिझाईन केलं आहे. लॅम्प्सही तुम्ही बघू शकता आणि या चेअर्सही, आणि तितकंच चांगल्या रीतीने मेंटेन केलं आहे. आणि हा इथून दिसणारा समोरचा मेन रोड आहे. मेन रोडला लागूनच हे रिसॉर्ट आहे. फ्रेंड्स, हा एक छोटासा प्रयत्न होता अलिबाग नागावच्या परिसरामध्ये असणारं कौस्तुकी रिसॉर्ट, हे जे रिसॉर्ट आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. जर तुम्ही नेचर लवर असाल आणि तुम्हाला खूप असं शांततेत राहणं आवडत असेल तर एक हायली रेकमेंडेड असं हे रिसॉर्ट आहे. इथे तुम्ही नक्की आणि नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर खूप रिलॅक्स, खूप पीसफुल असं वातावरण हवं असेल तर मी तर 100% रेकमेंड करेन की तुम्ही इथे या. याचे जे नंबर्स आहेत किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतीलच. सोबत इथे जे स्क्रीनवरही मी तुम्हाला ते डिटेल्स टाकेन, तर इथे त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि हा एक चांगला असा परिसर किंवा एक चांगला पॉझिटिव्ह वाईब तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर इथे नक्की या, इथे बुकिंग करा आणि त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव मला नक्की कळवा. तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह अँड एक्सप्लोअर. बाय अँड टेक केअर गाईज.